गेल्या निवडणुकीमध्ये आपली वेगळी भूमिका बजावणारे राज ठाकरे यावेळी महायुती सोबत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी जाहीर पाठिंबाही दिलेला आहे. उद्या एकाच स्टेजवरती राज ठाकरे आणि मोदी दिसणार आहेत. मुंबई मधल्या महत्वाच्या जागांसाठी उद्याची सभा महत्वाची मानल्या जाते. याचबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत. काय सांगाल, गेल्या वेळीपेक्षा यावेळी पक्षाची भूमिका बदललेली आहे, याचं नेमकं कारण काय? नाही, आता मला सांगा अमयजी, एक तुम्हाला मी विचारतो, समजा संदीप देशपांडेंनी एखादं चांगलं काम केलं, का हॉस्पिटलला मदत केली, काय केली, तुम्ही काय म्हणणार? संदीप देशपांडे चांगलं आहे. एखादं काम माझ्याकडनं चुकलं तर माध्यम म्हणून तुम्ही भूमिका घेईल की संदीप देशपांडे इथे चुकले. आपण असं म्हणायचं का की लोकमतनी भूमिका बदलली? असं नाही ना. जसा माणूस चांगला असतो तसं काही चुकाही होतात. चुकीच्या गोष्टींवर ना चूक म्हणणं आणि बरोबरच्या गोष्टींना बरोबर म्हणणं ह्याला भूमिका बदलणं म्हणत नाही, नंबर एक. नंबर दोन, आज देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज आहे. इंडिया आघाडीमध्ये असाही कोण नेता नाही आहे की जो कणखर नेतृत्व देऊ शकतो. त्यामुळे साहजिकपणे नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे, 370 कलम हटवलं आहे, राम मंदिर बांधलं आहे, चांगल्याही गोष्टी केल्या आहेत. काही चुकीच्या गोष्टी होत्या, त्यावेळी चुकीच्या गोष्टींवर सन्मान्य राजसाहेब बोललेले सुद्धा आहेत. पण जे चांगल्या गोष्टी केल्या आहेत, चांगल्या गोष्टींसाठी पाठिंबा त्यांनी जाहीर केलेला आहे. प्रत्येक पक्ष जो आहे हा आपल्या राजकीय अस्तित्वासाठी काही ना काहीतरी करत असतो. यावेळी जर बघितलं तर मनसे अगदी महायुतीतील पक्षांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करते. मग ग्रामीण भागात असो, शहरात असो, सगळीकडे हे चित्र बघायला मिळतंय. मात्र येणाऱ्या काळामध्ये विधानसभा असतील या अनुषंगाने कशा पद्धतीची पक्षाची रणनीती आहे, कारण ही दुसरं लोकसभा आहे जी आपण लढवत नाही आहात? यावेळेला लोकसभा जरी लढवली नाही, कारण त्यांच्यामध्येच आपापसात जागांचा सगळा खेचाखेची होती आणि त्याबद्दलचं एक्सप्लेनेशन सन्मान्य राजसाहेबांनी दिलं की का लढवत नाही आहेत काय नाही. पण विधानसभेला ची तयारी सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेली आहे आणि त्यामुळे त्या विधानसभेची जोरदार तयारी ही आमच्याकडनं चालू आहे. आणि पुढे युती होईल नाही होईल, त्यांच्याबरोबर असू नसू, याचा निर्णय राजसाहेब करतील. निवडणुकीतच जे आहे पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना राजकीय एक नवसंजीवनी मिळत असते. विधानसभेमध्ये तुम्ही महायुतीच्या सोबत जाणार की मनसे आपापल्या स्टाईलनी सेपरेटली निवडणूक लढवणार? तेच तुम्हाला म्हटलं ना, 4 जूनचा निकाल लागू दे, पुढची काय रणनीती असेल त्याच्या संदर्भात साहेब ठरवतील. विधानसभा युतीत लढायची आहे, कसं लढायचं आहे, काय करायचं आहे, किती जागा लढायच्या, किती नाही लढायच्या, ह्याच्या सगळ्याचा आढावा साहेब घेतील आणि त्याप्रमाणे ते ठरवतील आणि जो राजसाहेब आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू. सध्या जर बघितलं विधानसभा निवडणूक लढवणार 100%. याच्यामध्ये काही फोकस आहे मुंबईमध्ये ठराविक जागा किंवा ग्रामीणमध्ये? मला असं वाटतं त्याचं सगळं काम चालू आहे. इतक्यात कॅमेरा समोर ते बोलणं योग्य ठरणार नाही की कुठल्या जागा लढवतोय कुठल्या नाही. 4 जूनचे निकाल जाऊ दे, त्याच्यानंतर हळूहळू गोष्टी सगळ्या आपल्या समोर येतीलच. नक्कीच, सध्या जर आपण एक चित्र बघितलं तर विधानसभेसाठी अमित ठाकरे एक युवा नेते आहेत, युवा मतदार मनसेकडे बऱ्यापैकी आहेत, तर यावेळी अमित ठाकरेंची कशी भूमिका असेल विधानसभेसाठी? ते जसं मधल्या काळामध्ये त्यांनी पक्ष बांधणीसाठी प्रयत्न केले, ग्राउंड लेवलपर्यंत ते गेले, जिल्हा जिल्ह्यात त्यांनी मेळावे घेतले. नाही, सन्मान्य राजसाहेबांनी अमित ठाकरेंवर विशेषतः पुण्याची जबाबदारी सोपवलेली होती आणि विधानसभेच्या वेळेला पण या संदर्भातला रिशफलिंग करतील. प्रत्येक नेत्यांना जबाबदारी देते, त्याप्रमाणे अमित ठाकरेंना सुद्धा जबाबदारी असेल. पण आमच्या विद्यार्थी संघटनेचे ते अध्यक्ष असल्यामुळे कार्यकर्ते घडवण्याचं, इलेक्शनच्या दृष्टीने त्यांच्याकडनं तयारी करून घेण्याचं, या सगळ्या कामांमध्ये अमित साहेबांचा हातखंड आहे आणि ते चांगल्या पद्धतीने ते काम करतायत. एक शेवटचा प्रश्न आहे, राज ठाकरेंनी विकासाचा मुद्दा असेल, त्यानंतर हिंदुत्वाचा अजेंडा घेतला होता, नाशिकमध्ये आपण बघितलं, त्यानंतर विकासाची ब्लूप्रिंटवर आपण निवडणुकींना सामोरं गेलात. गेल्यावेळी आपण बघितलं तर मग भोंग्यांचा विषय असेल, प्रखर हिंदुत्वाला घेऊन राज ठाकरे सामोरे जात आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये विधानसभेसाठी नेमका तुमचा अजेंडा काय असेल? नाही, मुळात असं आहे, महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर एक प्रकारचा चिखल झालेला आहे आणि मला असं वाटतं लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या, त्याचे मुद्दे वेगळे, पण विधानसभेमध्ये काय रणनीती असेल, कुठल्या मुद्द्यांवर निवडणुका, मला असं वाटतं आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस, हिंदुत्व या विचारांवरच निवडणूक आहे.
आणि तोच विचार सन्मान्य राजसाहेब पुढे घेऊन चालले. नक्कीच. तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे हिंदुत्व आणि विकास या दोन्ही मुद्द्यांवरती राज ठाकरे अजेंडा घेऊन सामोरं जाणार आहेत, त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कसा प्रतिसाद त्यांना मिळतो हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. लोकमतसाठी अमय पाठक, मुंबई.